मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातल्या काही गाजलेल्या चित्रपटांपैकी 1953 सालचा ताई तेलेन आणि 1966 सालचा पवनाकाठचा धोंडी या एकेकाळी हरवल्या गेलेल्या चित्रफिती तसंच इतर प्रमुख चित्रपटांचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला नुकताच प्राप्त झाला आहे अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी दिली. या दुर्मिळ मराठी चित्रपटांमुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या समृद्धीत नव्यानं भर पडली आहे. 1950 ते 1970 या दोन दशकांच्या काळातील प्राप्त झालेल्या एकूण 89 चित्रपटांमध्ये मराठीबरोबरच काही हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. या दुर्मिळ चित्रपटांच्या खजिन्यात राम गबाले यांच्या देवपावला, रंजन कुमार यांचा भाऊबीज, माधव शिंदे यांचा अंतरीचा दिवा, दत्ता धर्माधिकारी यांचा सुभद्रा हरण, वसंत पेंटर यांचा 12 वर्षे 6 महिने 3 दिवस या गाजलेल्या चित्रपटांचाही समावेश आहे. चित्रपटसृष्टीचा ज्याला आपण सुवर्णकाळ म्हणतो ते 1950 ते 1960 या दशकातले बरेचसे जे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे आपल्याला मिळाले आहेत आणि त्याच्यामध्ये काही सिनेमे असे आहेत जे आत्तापर्यंत त्याचा असा समज होता की ते नष्ट झालेले आहेत. म्हणजे उदाहरणादाखल 1953 एक सिनेमा आहे ताई तेलीन या नावाचा, त्याचप्रमाणे पवनाकाठचा धोंडी, तसे अजून काही सिनेमे पण आपल्याला मिळाले आहेत ज्याचा आपण आपण रेअर आणि आर्कायबल व्हॅल्यू असलेले असं आपण म्हणू शकतो ते आम्हाला मिळालेले आहेत.